कुकिंग विथ मीरा मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत कैरीचा साखर आंबा. कैरीचा साखर आंबा बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते. मोठ्या चार कैऱ्या घेतल्या, एक वाटीभर साखर आणि चार विलायची. अंदाजाने ह्या कैऱ्याना एक किलो कैरी असेल. कैऱ्याना आपण हे साल काढून घेऊ, म्हणजे मग काय होईल आपलं साखर आंबा छान होईल. साल बघा, मी ना अशी साल काढून घेते. कैरी अशा प्रकारे मी शिलून घेतली. आता आहे ना सगळ्या कैऱ्या मी अशा शिलून घेते. आपल्या सगळ्या कैऱ्यांना शिलून आता आहे ना आपण या किसनीवर किसून घेऊ. चला बघा, आता ही कैरीची साल आहे ना, तुम्हाला वाटेल की फेकून द्यायची. आता ही कैरीची साल आहे ना मी फेकून नाही देणार, आता उन्हात वाळवायची आणि मिक्सरला बारीक करून आहे ना आपण याचा आहे ना सरबतासाठी वापर करू शकतो. ना ह्या कैऱ्या किसून घेते. शेवटची कैरी आहे. आता बघा झाल्या सगळ्या कैऱ्या किसून. आता आहे ना आपण आहे ना एवढी किसून झाली का मग कढई ठेवू. आपली कैरी सगळी शिलून आता आहे ना मी एक स्टीलची कढई घेतली आहे. गॅस चालू करून घेते. साखर आंबा बनवण्यासाठी अगदी थोडंसं तूप टाकायचं. बघा मी किती थोडंसं घेतलंय, ते आपल्या कढईला लागू नये म्हणून आपल्याला तूप एवढं असं टाकायचं, बाकी काहीच नाही. ही शिललेली सगळी कैरी आहे ना त्यात टाकून घ्यायची कढईमध्ये. बघा आता आपली कैरी गरम झाली. आता आपण वाटीभर घेतलेली साखर आहे ना टाकून घेऊ. आपली साखर आहे ना किती छान होते. आपल्याला आहे ना याच्यात काहीच पाणी वगैरे काहीच टाकायची गरज नसते, कारण आपल्या साखरेलाच मुळात पाणी सुटतं. आता हे साखरेचा पाक झाला का आपल्याला आहे ना यात मस्त सगळी कैरी अशी शिजून घ्यायची. मग आपला साखर आंबा खूप छान होतो आणि ह्या आपण पोळीसोबत भाकरीसोबत कशाहीसोबत खाऊ शकतो. आता कसं आंब्याचं शिजन आहे, आता बाजारात भरपूर साऱ्या कैऱ्या येतील. असं आहे ना साखर आंबा करून बघा तुम्ही. तोपर्यंत आपली कैरी शिजते तोपर्यंत आहे ना मी ह्या चार विलायची घेतल्या त्या फोडून घेते आणि त्याची पावडर करून घेते. बघा मी प्लेटमध्येच आहे ना याची पूड करून घेते. अशी छान होती पूड आपली. आपली सगळी साखर वितळली आणि आता साखरेचं आहे ना पूर्ण बघा कैरीला आणि साखरेला किती छान पाणी सुटलंय. आता एवढं पाणी आटेपर्यंत आपल्याला आहे ना ही कैरी अशी मस्त शिजून घ्यायची. खूप छान कैरीचा आहे ना साखर आंबा तयार होतो. आपल्या मुलांना तर खूप आवडतो. बघा कैरी आपली ना पाकामध्ये किती छान शिजली. आता आपण आहे ना यात आहे ना विलायची पूड टाकून घेऊ. हे बघा आपल्याला आहे ना आता विलायची पूड टाकायची. आपले इतकी छान असा स्वाद येतो आणि छान साखर आंब्याची चव पण खूप छान लागते. बघा आता सगळी विलायची पावडर टाकून घेतली. बघा आता आपल्याला यायचं ना एक सारखं हलून घ्यायचं. आपला साखर आंबा तयार बघा किती छान झाला आणि कलर पण किती छान आला आहे आणि मस्तच आणि खायला तर इतका छान टेस्टी लागतो ना साखर आंबा. चला आता झाला, गॅस बंद करून घेते आणि आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. वर्षभर पण साठून काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा. वर्षभर पण टिकतो, बाहेर पण राहतो पण फ्रीजमध्ये ठेवला तर आणखीन दिवस टिकतो. तर एका बाउलमध्ये ना काढून घेऊ आपण. चला तुम्हाला माझ्या साखर आंब्याची रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखा साखर आंबा बनवून बघा.